नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे एका किल्ल्यावरती आणि आता जे आहे ते मी इथे आलो आहे अवनला. आता इथून निघतो आहे आपण. समोर मी ओल्ड मुंबई हायवेला थांबणार आहे. दोन मित्र इथं अजून येत आहेत, त्यांच्यासोबत जायचं आहे. गाडीची टू व्हीलर एका हॉटेलला पार्क केली आहे आणि मी त्यांच्यासोबत जातो आहे आता. सो लेट्स गो. आता इथे एक ट्रेन क्रॉसिंग आहे मळवली. आपल्यासोबत अजून दोन फ्रेंड्स आहेत आपले आणि कॉलेजचे आहेत. सो त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. त्याची चॅनलची लिंक वगैरे मी जी आहे या व्हिडिओमध्ये टाकेल. सो आता इथून निघालो आहे. सो आता आपण इथे थांबलो आहे भाजलेन यांच्यावर. आपल्यासोबत अजून एक आपले फ्रेंड्स आहे सिद्धांत थोरा. मिमिक्री वगैरे खूप जबरदस्त करतात. तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती बघायला भेटेल. आणि या मॅडम विशाखा, त्यांचे डिझायनिंग स्किल वगैरे खूप अमेझिंग आहेत. हे एक ज्वेलरी डिझाईन आहे जे की विशाखाने बनवलेलं आहे. सो आपण इथे आता हे जे आहे भाजलेने याच्या समोर इथे थांबलेलो आहे थोडंसं. आणि या साईडला हे पाऊस चालू असल्यामुळे एकदम सुंदर असे पाण्याचे जे तर इथे वॉटरफॉल्स आहे. लेट्स सी. ॲक्च्युली हे जे आहे तर हे भाजे लेणीचा वॉटरफॉल आहे. मला अगोदर माहिती नव्हतं. सो आपण आता चाललो आहे विसापूरला. सकाळपासूनची जी मेहनत चालू आहे ते विसापूर फोर्टला जाण्यासाठी आहे. सो इथे बॅक साईडला गाडी पार्क केली आहे. 100 मीटरचं इथून डिस्टन्स आहे. आणि इथून जे आहे समोर आल्यानंतर या हॉटेलपासून लेफ्ट साईडला रोड आहे वरती विसापूर फोर्टला जाण्यासाठी. सो लेट्स गो. विसापूर गडावरती जाण्यासाठी आपल्याला 3 रस्ते आहेत. मुख्यत्वे उत्तरेकडील जो आहे पाटणगाव मार्गे, त्याच्यानंतर भाजेलेणे मार्गे, आणि तिसरा जो आहे गायमुख खिंड मार्गे म्हणजेच लोहगड मार्गे, ज्याने की आज आपण जातो आहे. हा जरा रस्ता आहे लोहगड साईडचा. हा जरा जास्त पॉप्युलर आहे. आणि भाजेलेणीचा जो मधला रस्ता आहे तो जास्त सहसा करून कोणी वापरत नाही. असा पण इथं पण गाडी पार्क करू शकतो. पण जरा पाऊस जास्त होता आणि आपली गाडी पार्किंग नाही, डायरेक्ट एका हॉटेलमध्येच थांबलेली आहे. सो त्यामुळं नाहीतर मोस्टली गाडी आपली गडाचा जिथपर्यंत पाहता आहे तिथपर्यंत येतो. काय सुंदर व्ह्यू आहे बघा. वा, कॅमेऱ्यामध्ये एवढं येत नाही आहे. खूप सुंदर आहे. रस्ता भर गाडी येतून कसलं तर हे बघितल्यानंतर आपल्या स्कूल डेजची आठवण येते. अशाच बांधा बांधा आणि सायकल घेऊन जावं लागायचं आपल्याला. एकदम असा चुकचुकीत रस्ता झालेला आहे. चिखलामध्ये खेळायचं असेल तर मडबाथसाठी एकदम बेस्ट आहे. सो इथे तुम्हाला येताना ना बऱ्याच छोट्या छोट्या हॉटेल्स वगैरे लागतात. आणि रस्ता वगैरे जो आहेत मला वाटतं पूर्ण विसापूरचा जो ट्रेक चालू होतो तिथपर्यंत आहे. सो बरेच जण गाड्या घेऊन समोर पण येऊ शकतात. Thank you.
हे वाटेने जाताना कसले झाडं आहे तर माहिती नाही, पण खूप छान वाटत आहे. सो जर तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. असं वाटतं की हे गोडंबे आहेत. सो बट ऑब्विसली गोडंबे नाही आहेत. गोडंब्याला आमच्या विदर्भामध्ये चारा असं म्हणतात, पण हे खूप सुंदर आहे. छोटी छोटी जी पालवी निघाली आहे ती अशी एकदम गुलाबी कलरची वाटते, खूप सुंदर अशी एकदम छान वाटते. आम्ही गाडी जी आहे तर रोडजवळ पार्क करून निघालो आहे ट्रेकसाठी. सो जवळपास अर्धा एक किलोमीटर चालल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. खूपच सोपा ट्रेक आहे, पावसाळा असल्यामुळे थोडासा रस्ता खराब वाटतो आहे, पण ट्रेक एकदम सुंदर आहे. भूक लागली होती त्याच्यामुळे थोडासा इथं वडापाव वगैरे खाऊन निघालो. काकांनी खूपच जास्त वेळ लावला वडापाव याच्यामुळे, कारण वेळ खूप कमी लागतो. काकांनी मला असं वाटतं की ते लंचपेक्षा पण खूप जास्त टाईम लावला नुसतं बनवण्यासाठीच. सो फायनली विसापूरचा बोर्ड दिसला आपल्याला. हा जो आहे गायमुख खिंड मार्ग आहे. जवळपास अर्धा एक किलोमीटर चालल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी इथून वर चढायला सुरुवात करतो. 15-20 मिनटामध्ये तुम्ही वर गडावरती जाऊ शकता. फॅमिली वगैरे असेल किंवा फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला अर्धा पाऊण तास लागू शकतो बेसपासून. पावसाळ्यामध्ये जर ट्रेक करत असाल तर ट्रेकिंगचे शूज वगैरे यूज करा, कारण रस्ता थोडा स्लिपरी असतो, छोट्या मोठ्या दगडांवरून पाय घसरण्याची भीती असते. अधेमध्ये तुम्हाला जे आहे ते छोटे काही झोपड्या दिसतात जिथे की तुम्हाला काही बिस्किट्स किंवा पाणी बॉटल वगैरे तुम्ही घेऊ शकता. आता पावसाळ्यामुळे इथे सर्व बंद आहे. तुम्ही जर नेचर लवर निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला या ट्रेकची अजून जास्त मजा घेता येईल, कारण इथे जे आहे तर खूप सारी झाडे, वेगवेगळ्या वनस्पती, आणि पावसाळ्यात जर आले असाल तर हवेने हलणारे हे गवताचं सुंदर रूप तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. मस्त वाटतो आहे ना हा पाण्याचा प्रवाह. ॲक्च्युली हा जेवढा सुंदर दिसतो आहे ना, तर यापेक्षाही सुंदर व्ह्यू जो आहे तो पाटणगाव मार्गे जर आलो आपण तर बघायला मिळतो, कारण त्या साईडनं एकदम व्यवस्थित अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि पायऱ्यांवरून पडणाऱ्या पाण्यांमधून जाण्याची एक वेगळीच मजा आहे. ॲक्च्युली मी त्यासाठीच आलो होतो, परंतु त्या साईडचं काही कारणास्तव रस्ता बंद असल्यामुळे आम्ही या साईडनं आलो आज. अजिंक्य हे जे आमचा एक छोटा ग्रुप आहे, आणि वरती गळ्यावरती बघा किती सारा कचरा त्यांनी जमा करून आणला.
मित्रांनो, आपण इथं आलेलो आहे विसापूर फोर्टला. आता पावसाची आणि हवेचा आवाज खूप जास्त आहे, त्याच्यामुळे नॉईज खूप जास्त आहे. तिथून तुम्ही वर येऊ शकता. समोर आल्यानंतर एक छोटीशी केव आहे, जिथे एका मावशीने त्यांचं रोजचं म्हणजे चहापाण्याचं सामान वगैरे आहे त्याची ॲडजस्टमेंट केलेली आहे. आणि हा जो आहे ना सेंट्रल पार्ट आहे, तुम्ही या ठिकाणावर राईट साईडला पण जाऊ शकता आणि लेफ्ट साईडला पण एक्सप्लोर करू शकता. सो गड जो आहे भरपूर मोठा आहे आणि ती पुण्यापासून खूप जवळ आहे. सो या साईडला जे आहे समोर राईट साईडला ते महादेवाचं मंदिर आहे एक. सो आपण आता तिकडे जातो. फायनली आपण आलो आहे चालत चालत आता महादेवाच्या मंदिराजवळ. इथं एक हा आहे छोटासा बारव आहे. कुणीतरी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जाऊन मस्ती केली, त्याच्यामुळे पाणी थोडं गडूळ झालं आहे असं वाटतं. सो बाय द वे इथे एक नोटीस लावलेली आहे. नोटीस अशी आहे की कृपया मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, कारण माहिती नाही आहे. छोटंसं आहे पण खूप सुंदरचं मंदिर आहे. सो इथे जे आहेत हे महादेवाच्या मंदिराच्या समोर एक छोटंसं असं जांभळुणीचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला एक स्तंभ आहे. आणि समोर जे बघितलं तिथं दोन नंदी आहेत. सहसा करून महादेवाच्या मंदिरासमोर आहे ना एकच नंदी असतो, परंतु इथे जे आहे ते दोन नंदी आहे आणि समोर जे आहे ते हे महादेवाचं मंदिर आहे. सो हे जे मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे एकदम विसापूर. आणि आपल्या सोबत अजून एक जण आहे पावसाचा जोर जो आहे तो भरपूर वाढला होता. तुम्ही बघत असाल जाताना प्रवाहाचं जे पाणी होतं खूप कमी होतं, आणि आता बघत असाल खूप जास्त आहे. ॲक्च्युली याची जी आहे ती एक वेगळीच मजा होती. हे मंडळी आपली पुढं चालतायत एकाच एकमेकांचा हात धरून. ॲक्च्युली खूप अवघड होतं अशा पावसामध्ये हा ट्रेक करणं, पण मजा खूप आली. याचा हा वेगळाच असा अनुभव होता. पूर्ण गड नाही बघता आला, पण ठीक आहे, परत कधी आपण हा गडासाठी येऊ आणि ते पण पाटण मार्गे येऊ, सो दॅट आपल्याला तो रस्ता बघायला पण भेटेल. सो सकाळी इथं गाडी लावली होती एका हॉटेलजवळ, ही गाडी घेऊन आता इथून निघालो आहे. आता घोरवडेश्वर मंदिराला जातो आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, तो ऑलरेडी अपलोड केला आहे आणि खूपच सुंदर आहे. महादेवाची जी आरती वगैरे आहे ना तिथली ॲक्च्युअल, ती बघायला तुम्हाला खूप मजा येईल, नक्की बघा. धन्यवाद. दशरथ कॅमेरा घ्यायला या आता. मित्रांनो हे बघा आपली मित्र मंडळी. बघा आता दशरथ परत कॅमेरा घ्यायला आलाय. मला असं वाटलं मला असं वाटलं की मंडळी येताना कॅमेरा घेऊन येतील. त्यांनी मला परत 20 मीटर वरतून वापस बोलवलंय. आणि ब्लॉगर लोकांची मेहनत. दशरथ गेला कुठे आता मला कॅमेरा.